नमस्कार, स्वागत है आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आज आम्ही चाललोय मान्सून ट्रेक साठी कर्नाळ्यामध्ये। कर्नाळ्याचा डोंगर चढणार आहोत। मी पहिल्यांदाच चालली आहे, पण आमच्या सोबत एक फॅमिली आहे, ते नेहमी जातात, तर आज आम्ही त्यांच्या सोबत चाललोय। आणि आमचे एक नेहमी तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतील ते फ्रेंड आहेत। तर आम्ही असे सहा जण आज कर्नाळ्याचा डोंगर चढणार आहोत। तर आता वाजले सकाळी 7:30 आणि आता मी निघतोय घरातून। पोचलोय आम्ही आता इथे आणि लाईन आहे एवढी मोठी, इथून एंट्री आहे। सगळी चेकिंगची प्रोसेस करून आता आम्ही निघालोय, चढायला सुरुवात केली आहे। तसे भरपूर ट्रेकर्स आले, तिथे गर्दी आहे आणि 7 पासून सुरुवात होते इथे चढायची। गई नहीं जा रही, दूसरा ग्रुप मिल गया उसको। ए गिरेगी ना, आवाज भी नहीं आएगी उन लोग को। अरे रुको, मेलेला आहे, सोडताय का तिथे? चलो चलो। हता बाप रे, 45 तो डेफिनेटली है। गुजरा राजे नहीं 8 किलोमीटर कुठे, 3 पण। पोहोचलोय आम्ही आता आणि हा बघा हा नजारा आहे। मध्येच थोडासा पाऊस आणि भिजलोय थोडे आम्ही आणि खूप मस्त वाटतंय। खूपच छान वाटतंय। आणि आता आम्ही मीराला थोडं मिस करतो, ती चढली असती पण थोडं आरामात चढली असती, पण पाऊस आहे म्हटलं आम्हीच पहिल्यांदा आले त्याच्यामुळे म्हटलं आता नेक्स्ट टाइम तिला येताना आम्ही घेऊन येऊ। आणि चेकिंग एवढी झाली ना इथे की काहीच, म्हणजे स्पीकर वगैरे आणू देत नाही, पण इथून खालून आता थोडं गाण्याचा आवाज येत आहे। माहीत नाही आता इथे गाव आहे की काय खाली लगेच। फायनली आम्ही आता चढलो आणि हा तुम्हाला दिसतोय हा मुंबई गोवा जुना हायवेवर वरून हा नेहमी आपल्याला कर्नाळ्याच्या डोंगरावरचा सुळका दिसतो। हा लिंगोबाचा डोंगर आहे आणि इथपर्यंत आम्ही आता आलोय। रेलिंग
पाण्याच्या टाक्या आहेत ह्या, तेव्हा पाठी पण आहेत. हो वारा इथे आणि आता वाजलेत 11. हे रॅपलिंग करून जातात का वर? इथून पण एक रस्ता आहे खाली जायला, तो बघा तिकडे निघतोय. चलो फुल धुकं आहे. आता मी जिथे उभी आहे तिथून माझ्या मागच्या बाजूला रसायनी आहे आणि ती नदी आता तुम्हाला किती व्हिडिओमध्ये दिसते ती, तर ती पाताळगंगा नदी आहे आणि समोर समुद्र किनारा आहे तो आहे अलिबागचा आणि इकडे ह्या साईडला जे दिसते ते उरण वगैरे आहे. आता मी सगळे फोटो सेशन वगैरे करून आणि उतरतोय. आता उतरायला सुरुवात केली आहे. आता थोडं धुकं कमी झालं आणि क्लिअर झालंय थोडं सगळं. जाताना इथे खूप धुकं होतं. बघूया आता उतरताना काय होतं. के खुदा बंदे से खुद पूछे अभी उतरेगा कैसे. जमलं तर काहीतरी रेसिपी नक्कीच करूया हळदीच्या पानांवर. छान आहेत एकदम. घेते थोडी. यहाँ पे बैठ. ये एक फिसलन है पागल. फिसली गई ना सीधा नीचे. ये लोग खाए जाएगा करता. बैग बंद करा. आता आम्ही उतरलोय आणि इथेच आता जेवतोय. मध्ये इथे थोडंसं पक्ष्यांचं वगैरे आहे आणि तिथेच जेवणाचं आहे, तर आम्ही आता इथे व्हेज थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, मटण थाळी, झुणका भाकरी असं सगळं आहे. तर आता आमचं दोघे जण येत आहेत आणि आम्ही चौघे आलो, तर आम्ही इथे आता आमची ऑर्डर केली आहे. हे बघा हे सगळं जेवणाचं मेन्यू आहे. मी घेतली आहे फिश थाळी आणि सुरमई आहे. सुरमईचा तसा आहे जाम भुकलेली. वेज थाळीमध्ये बटाट्याची भाजी, वाटाणा, बटाटा उसळ आणि वरण, लोणचं, पापड, भात, भाकरी, चपाती. इकडे घेतली आहे मी मटण थाळी. कसं आहे मटण? मस्त जेवलो आणि आता पार्किंग मध्ये आलोय. झाला आमचा ट्रेक आता. चला तर आता मी इथे माझ्या व्लॉगचा एंड करते आणि आता आम्ही आलोय पार्किंग मध्ये, निघतोय आता घरी जाण्यासाठी. आशा करते तुम्हाला हा आजचा करणार ट्रेकिंगचा व्लॉग नक्कीच आवडला असेल. व्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असाच सपोर्ट करत राहा. बाय.